नमस्कार 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 नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा। को पॉड बाय पांढऱ्या केसांचा राजपुत्र आणि पांढऱ्या दाढीचा मोठे बादशाह। रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे की या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो। आज येणार आहे अतिशय प्रसिद्ध अशा उद्योजिका ज्यांनी आईस्क्रीमची निर्मिती आणि विक्री या क्षेत्रात अतिशय मोठं नाव कमवलेलं आहे, अशा सुपुलीला सुब्रमण्यम। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। वा 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 दे। अयो वणक्कम वणक्कम वणक्कम, नान उंग इंग अळते, अयो उंगल पात संतोषम, नानरी रोम्ब नानरी, थैंक यू सो मच। क्या बात है, क्या बात है, आज साउथ इंडियन बेरिंग है। बच के रहना रे बाबा, बच के रहना रे कॉटन किंग, बच के रहना रे बाबा, तुझ पे नजर है। फील्ड आईस्क्रीम आहे, त्या आईस्क्रीम वरून एक छोटासा शेर तुमच्या समोर सादर करतो। या कुछ रिश्ते आईस्क्रीम जैसे होते हैं, अयो कुछ रिश्ते आईस्क्रीम जैसे होते हैं, जरा सी गर्माहट पिघल जाते हैं और पिघल के यहाँ यहाँ तक उतर जाते हैं और फिर हाथा बाहर निकल टूप टूप करके जाते हैं। ये शेर तुम्ही बनवले? येस, मीच मीच लिहिला। अयो ये बाहेर कोणाला ऐकू नका जी। का 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 काय, लोक तुमचं शेर ऐकू ना तुमचं कॉलला सुजवतील। बरं झालं हो सांगितलं ते। प्लीज तुम्ही इथे आलेले आहात, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे। खरं तर रूम बनणारी, रूम बनणारी, प्लीज ह्याच्यावर हे करा, कशावर प्लीज हे करा, बसा प्लीज ह्याच्यावर। अयो थँक्यू थँक्यू। मेलो मेलो आता जर का उषा नाडकर्णी जी हीच मुलाखत घेत असत्या तर काय मजा आली असती माहितीये। लेट्स लिसन टू इट। सर्वात आधी नमस्कार। हा जो गौऱ्या आहे ना फिल्टर पाड्याचा, याला मी एवढा लहान पोरगा होता तेव्हापासनं पाहते। लंगोटी घालून फिरायचा, उषा ताई करायचा। माईकवर बोलला का, लोक ऐकतात? पण मग आता मोठा माणूस झालाय, पण माझ्या समोर अजून पण तोच लंगोट घातलेला गौऱ्या आहे सा। तर गौऱ्या आता मला सांग, हे जे तुझं एवढं मोठं यश आहे ना, त्या यशाच्या मागचं रहस्य आहे तरी काय? काम करा, तुम्ही एक दिवस आमच्या सेटवर ऍज अ गेस्ट म्हणून तुम्ही याच प्लीज। ओ माय गॉड सिरियसली? आणि मग मी छान काम केलं तर मग इकडे सोप्यावर सगळ्यांची धावपळ सुरू होईल। मस्त मस्त। पण असो असो, उषाताई तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मला सांगायला फार आवडेल। म्हणजे मी लहान असताना माझ्या लहानपणी, अरे काय चाललं यार, मी हा फोन घ्यायचा ना, मी एवढं बोललो, मी लहान असताना माझ्या लहानपणी, पुढे जाऊ देत नाही मला यार। आणि हा फोन 100% तुमचा असेल? काय 100%, तुम्हालाच ठीक आहे, घ्या घ्या फोन घ्या। हॅलो कोण बोलतंय? पहिचान कोण? ए ओम क्या, अरे भाई तूने आवाज से पहचान लिया? अरे मेरी जान कैसा है? अरे मैं बढ़िया है यार, सुन ना। हाँ मेरे को ना पृथ्वी का नंबर चाहिए। हेलो बोलने भाई, सुन ना भाई सुन, क्या हुआ मालूम क्या, मेरा मोबाइल ना फॉर्मेट हो गया है और तेरा नंबर लग नहीं रहा था इसलिए मैं इधर फोन किया। ना भोजने हसू नको, मी रेडिओ वर आहे, माझा इंटरव्ह्यू चालू आहे, सगळे लोक ऐकतायत। अरे ते होत राहील रे, नाही गेलास तरी जबरदस्ती बसवतील, तू नंबर दे पटकन। ए नाही देत, चल हा नाही नेट पुढे, नाही नेट नाही नाही देत। मंडळी आता इथं या मंचावर नृत्य बिजली कडाडली, पण या नृत्य बिजलीला चॅलेंज करण्यासाठी आपल्या समोर येत आहे नृत्य वादळ चेतना
भट सोळकर. डोया फोडला बे माया. अरे डोया फोडला त्या फुलांना तुमच्या नाही मला. अरे काय तर तुमच्या दिलावर मारायचं होतं. हा डोळ्यावर लागला चुकून लागला. ए तोंडी पाऊस म्हणजे बरं वाटते का ते माया मारते रे. हिनं अल्लग लावाज लावला आज. अबे कॉटन किंगच्या तर तीन चार थैल्या भरण्या पडते ना. अरे माया चुकून झालं. माय मुलायम डोळ्या फोडला तिनं. आता काही आता ओके आहे का काय. ओके मी ओके आहे ना. बसा तुम्ही बसा. बाई ऐका तुम्ही या इकडे या इकडे या इकडे या. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.